पुलग असं मित्र परिवार शुभम दादा गायकवाड या ठिकाणी जोडले गेलेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्या सोबतीनं आपण जर पाहिलं तर एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. अतुलभाऊ मेदगे चषक, खरं तर मावळ मी पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेमध्ये जोडलो तर ती अतुलभाऊ मेदगे स्मृती चषक होती कामशेत स्पोर्ट्स कामशेतच्या माध्यमातून. त्यानंतर प्रचंड प्रेम या ठिकाणी कामशेतकरांनी दिलं आणि शुभम दादा गायकवाडांचं आगमन झालं, त्यांचं करू आपण वेलकम. या मंचावरती शुभम दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. सामन्याला होती आहे सुरुवात, सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या कडाकुशीत वसलेला हा मावळ. आणि मावळमधील आज तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय ती म्हणजे चांगभल ग्रुप माईनगर क्रिकेट क्लब आणि वडगाळ मावळ स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी आपण जर या ठिकाणी पाहिलं, लखन माळसकर असेल संकेत निला मैदानावरती पोहोचलाय. मजा येईल मॅचला, जिंकणारी टीम स्पर्धेच्या अगदी अजून जवळ पोहोचणार आहे, टेबल टॉप करून लीग स्टेजला आज संघ पुढे सरकेल. चांगला बॉल आहे, लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक होता, टप्पा पडल्यानंतर अँगल होऊन बाहेर वळत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेनं आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळती आहे. याच दरम्यान आपण जर पाहिलं तर एक राजेशाही असं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपल्यासोबत जोडलं गेलं. या मैदानासाठी तब्बल वैयक्तिक 5 लाख रुपयाचा खर्च ज्या नावानं केला असं नाव म्हणजेच आपल्यासोबत आहे प्रशांत भाऊ माळसकर. इथे फटका डीप मिडविकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय एक रुबाबदार आणि दमदार षटकार. पहिला षटकार स्कोरकार्डवरती लगावला आहे आणि आपण जर पाहिलं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 7. चांगला बॉल आहे आणि विकेट देखील तिकडनं मिळती आहे. चेंडू बॅटचा स्पर्श आणि निलेशला मिळाली आहे. या मैदानावरती पहिली विकेट आणि प्राईज विकेट होती. षटकार खाल्ल्यानंतर उत्तर त्वरित दिलंय. ॲक्शन रिॲक्शन स्टीट फॉर टॅट फलंदाज बाद. मोहित लोखंडे मैदानावरती परतलाय, 6 धावेचं योगदान त्यांनी या मैदानावरती दिलं. भव्य दिव्य असं क्रीडांगण आज वडगावच्या क्रिकेटर्सला मिळालंय, माईनगर क्रिकेट क्लबला, चांगभल ग्रुप, त्यानंतर पूर्ण वडगाव. इथनं येणारी नवी पिढी देखील क्रिकेटची तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र शंकाच नाही आहे. कारण जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. कारण खेळात जिंकल्यावरती शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या अगोदर जो हात विश्वासानं या मावळ टाळुक्याच्या पाठीवरती पडतो आणि जो हात नेहमीच एक मूल्यवान आणि किमतीवान असतो तो हात म्हणजे प्रशांतभाऊ माळसकर यांचा. कारण मावळच्या क्रिकेटला पुढे नेण्यामध्ये या नावाचं देखील प्रचंड मोठं असं योगदान आहे आणि त्यांचं देखील आपण करूया विशेष कौतुक मावळ टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीनं. दाफलकावरती तेव्हा 7 न्यू बॅटर आला वैभव. फटका मिस टायमिंग आहे, मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल झाला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. झेलची संधी आणि झेल मात्र निसटलाय. रन्स मिळतील त्या ठिकाणी फलंदाज वैभवला 2 आणि 2 धावेनं मैदानावरती डाव सुरू झालाय. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर फलंदाज वैभवचा आणि धावफलक 2 पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळती आहे जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 1 गडीबाद 9 धावा. आज अतिशय चांगली स्कोरिंग आमच्यासोबत केली रवी सातकल सरांनी, त्यांचं देखील करू आपण विशेष कौतुक. क्षेत्रक्षण इथे अतिशय चांगलं राहिलं आणि चांगल्या फिल्डिंगची प्रशंसा त्या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली गेली. मिळाली एक सिंगल, पहिल्या षटकाचा डाव मैदानावरती संपलाय. 5 ओव्हरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लीग स्टेजला अगदी ही क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि या सामन्यातला एक महत्त्वपूर्ण रूल देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामना बरोबरी सुटला तर या मॅचमध्ये सुपर ओव्हर आहे. या आधीचे सगळे सामने आपण पाहिले जिकडे आपण पाहत होतो की मॅच बरोबरी सुटली तर मात्र प्रथम डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला विन दिलं जात होतं, अर्थात चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम होता. बट ही महत्त्वाची मॅच आहे आणि या मॅचमध्ये नियमावलीमध्ये बदलाव आहे. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये सामना टाय झाला तर सुपर ओव्हर.
बॉल तैयार, बॉलिंग मार्क वर राउंड विकेट आले, पहिलाच बॉल गुड लेन स्पॉट वरती पडला आणि तिकडनं टेक ऑफ होत असताना चेंडू जातोय या ठिकाणी निर्धाव, डॉट बॉलची होती आहे समाप्ती, निर्धाव चेंडूची समाप्ती झाल्यानंतर स्कोर मात्र थांबलाय 10-11 वरती. आज अंपायरिंग देखील अतिशय लाजवाब राहिली ऑल ओव्हर टुर्नामेंटच्या माध्यमातून. बॉल तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर, षटकातील पुढील बॉल घेऊन रोहित हाल ओव्हर फुल टॉस, चेंज ऑफ द पेस, इनफील्डच्या वरनं पाठवलाय बॉल. फ्लाय होतोय, टीमची टोटल जाऊन पोचली आहे धावफलकावरती 10-14. कॉपी बुक स्टाईल तंत्रशुद्ध फटका होता, असंच क्लास क्रिकेट ज्यावेळी पाहायला मिळतं त्यावेळी त्याची मजा काही वेगळीच असते आणि सध्या तो आनंद फलंदाज देतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा फुल टॉस, मग यावी बॉडी लाईन शरीरावरती जाणारा होता, ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं, दाखवतं ड्रिल करून की कुठे मिस्टेक झाली, बॅट थोडीशी उशीर आली. खरं तर पहिल्या फुलटॉस नंतर सेकंड फुलटॉस त्या ठिकाणी अपेक्षित नव्हता फलंदाजाला, एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि धावफलक एकने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळती आहे 1 गडी बाद 15 धावा. पॉवर प्ले सुरू आहे, तर मग फिल्डिंगमध्ये चेंजेस सातत्यानं मैदानावरती केले जातात, सातत्यानं आमूलाग्र बदलाव फिल्डिंगमध्ये होतोय. स्विचीचा फटका ऑन साईडला, फिल्डिंग चांगली झाली आहे आणि रनआउटची संधी होती त्या ठिकाणी, मात्र थोडक्यात बचावले आणि एक सिंगल ती मात्र कशी तरी पूर्ण झाली आहे. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल, टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळती आहे 16 धावा. अजूनही पॉवर प्लेमधील 2 बॉलचा खेळ तो मात्र मैदानावरती शिल्लक आहे. ना हारना जरूरी आहे ना जीतना जरूरी आहे, जिंदगी एक क्रिकेट का खेल है, इसे खेलना और इसमें लड़ना बहुत जरूरी है. यू विन यू लूज, डजंट नॉट मैटर तुम्हें हारता है जिंकता है, तुम्हें लड़ता है कस ते मात्र आज साऱ्या प्रेक्षकांना पाहायचे आहे, ते आज पाहायचे आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर माईनगर क्रिकेट क्लबला, या स्पर्धेचे प्रायोजक आदरणीय प्रशांतभाऊ माळसकर यांना, कारण सातत्यानं समाजसेवेमध्ये स्वतःला झोतकून देत असताना कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील एक वडगावमधील लोकप्रिय व्यक्तिमत्व प्रशांतभाऊ माळसकर. स्विजीचा फटका खेळायचा होता, बॉल चालला मागे थर्डमॅनला, फिल्डिंग थोडीशी खराब, बॅकअप फार लवकर पोहोचलंय आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या एका धावेनंतर स्कोर पुढे फ्लॅ होतोय, धावफलकावरती 10 आपण पाहता 18 धावा. मागचा एक वाईट बॉल थोडासा दिलासा नक्की देऊन गेलाय, 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच आहे, प्रयत्न नक्कीच असेल या ठिकाणी प्रत्येक टीमचा की कमीत कमी 5 षटकांमध्ये 65 ते 60 धावा स्कोरकार्डवरती जमवल्या जाव्या. पाहूया त्या धावा मैदानावरती बनणार का. सकाळच्या सत्रात याच दोन्ही टीममध्ये पहिली मॅच रंगली लीग स्टेजला आणि आता संध्याकाळच्या सत्रातील अंतिम सामना त्याच दोन टीम खेळत आहेत. ऑन साईडला फटका चांगला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉफ्ट केला बॉल मिड विकेटच्या वरतून, इट्स आउट ऑफ. हॅलो माईक चेक, थोडासा आवाज द्या डीजे माईकला. या षटकारानंतर स्कोर फ्लाय झाला आहे, 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहताय 10 धावफलकावरती झालेत, त्या म्हणजे 24-12.00 या सरासरीनं 24 धावा स्कोरकार्डवरती लागलेत आणि अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ तो मात्र मैदानावरती बाकी आहे. शुभमदादा गायकवाड आमच्यासोबत जोडले गेलेत या आपण मंचकावरती आयोजन समितीच्या आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे. आमच्या कामशेटचे अतिल भाऊ मेदगे चषकाचे सर्वे सर्वा. 2 षटकं 24 धावा, आता स्टेज चांगली आहे. जरी 1 विकेट गेली असली 12 च्या सरसरीनं 24 झालेत,
पाच षटकांमध्ये 60 धावा बनवू शकतात. जर या सरासरीनं तुम्ही मैदानावरती बॅटिंग शेवटपर्यंत करताय तर आणि 60 धावेचं नक्कीच एक चांगलं लक्ष मैदानावरती आत्मविश्वास गोलंदाजांना देऊन जाईल. आत्मविश्वास प्रत्येक कामामध्ये महत्त्वाचा असतो, क्योंकि हौसले भी कभी किसी हकीम से कम नहीं होते, हर तकलीफ में ताकत की दवा का काम करते. आणि त्या बुलंद इराद्यांना आज मैदानावरती तुम्हाला लढताना मात्र नक्कीच मदत करायची आहे. आणि अशाच मॅचेस मैदानावरती आज अपेक्षित आहेत. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर, ओव्हर द विकेट, फटका, मिस टायमिंग आहे, उंच हवेत बॉल, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले, आउटफी तिकडे फास्ट, बॉल नाही थांबणार, निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाचा. रन्स आता बरसू लागलेत, मागचा काही काळ धावेंचा दुष्काळ होता, आता मुसळधार वाहणारा पाऊस सध्या आता या वडगावच्या मैदानावरती सुरू झाला आहे. आणि तो पाऊस सध्या आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या चाकण या संघाच्या माध्यमातनं आणि त्यांच्या फलंदाजांच्या माध्यमातनं. पहिली विकेट थोडी लवकर गेली, त्यानंतर डाव सावरला आहे. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. हा बॉल आला डीपमध्ये लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत बाउंड्री रोपच्या अगदी समोर, त्या ठिकाणी बॉल अडवण्यात आला. हे बाउंड्री रोफ जे मैदानावरती तुम्ही पाहताय, आणि बाउंड्री रोफ आलेत आय थिंक संदेश दाबाडे आणि आदेश ठाकूर यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील करू आपण विशेष कौतुक. आणि DRSची मागणी त्या ठिकाणी घेण्यात आली आहे. आपण जाऊया टेक्निकल टीमकडे. थर्ड अंपायर जॉईन व्हायचं आहे. अंपायर DRS कशासाठी आहे? रनआउटसाठी. या आपण चेक करूयात. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर येईल. फिल्डिंग चांगली झाली आणि मात्र आपण जर पाहिलं तर थ्रो आला, कॅरी देखील झाला आणि रनआउटसाठी DRS त्या ठिकाणी घेण्यात आलं आणि काही क्षणात हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपायर आपल्यासोबत जोडले जातात टेनिस क्रिकेट .in च्या वॉर रूममध्ये. 2013ला टेनिस क्रिकेट .in ची खरं तर सुरुवात झाली आणि आज मावळकरांच्या माहितीसाठी टेनिस क्रिकेट .in जगातील एक अशी टीम आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल रनआउटचा. मॅच ऑफिशियल जोडले जात होते, आता संकेत आपल्यासोबत जोडले गेलेत, आयोजन समितीतील आपले सदस्य. क्लोज डिसिजन, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो आहे आणि मॅच ऑफिशियल चेक करतात आणि संकेत पण आहे, त्यामुळे थोडा टाईम अजून जास्त लागेल. काही क्षणात निर्णय आपण पोहोचूयात. पाच षटकांची मॅच आहे, एक एक रन महत्त्वाची, एक एक विकेट महत्त्वाची आहे प्रत्येक टीमच्या दृष्टिकोनानं आणि काही क्षणात या ठिकाणी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. खरं तर तडंबाचा डिसिजन देखील थोडासा उशिरा आपल्यापर्यंत पोहोचला, त्यामुळे रिप्ले कॅच झाला नव्हता, त्यामुळे आपण आता बॅक फॉरवर्ड करून प्ले करतो आहे. आणि हा ॲक्शन रिप्ले आपल्यासमोर आपल्या टेलिव्हिजन सेटवरती आणि दूध का दूध पाणी का पाणी साइड एंगल कॅमेराच्या माध्यमातून देखील जी क्षणचित्र टिपण्यात आली तीच आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत आणि रिझल्ट आता काही सेकंदामध्ये आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल. बॅट ग्राउंडिंग झाली का ज्यावेळी डायरेक्ट हिट झालं आणि फलंदाज या ठिकाणी बाद आहेत, OUT आउट, बॅट लाईनच्या मागे होती आणि त्यावेळी बल्स
स्टिक वरन उड़ाल्या होत्या का टेलिकास्ट या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। टीम टेनिस क्रिकेट डॉट इन हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय। आपल्या टीव्ही मॉनिटर वरती देखील आपण या ठिकाणी पाहिलं अंपायरच्या माध्यमातून आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय। ओ यू टी परतलेत त्या ठिकाणी फलंदाज आणि बाद होणारे फलंदाज होते ते म्हणजे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वैभव आणि डायरेक्ट हिटनं काम केलं, कहाणी खतम, अगदी असंच काही त्या ठिकाणी मॅसेज एस टी रक्षकानं दिला फलंदाजाला। टीमची टोटल सध्या स्कोरकार्डवरती आपण पाहता 29 धावा स्कोरकार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात। एकच धाव या ठिकाणी पूर्ण झाली। दुसरी रन घेत असताना फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाले। बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील बॉल घेऊन। डावखोऱ्या त्याचा फलंदाज झाला, बॅकफूटला गेले, बॅकलिफला वरती आणला, त्यानंतर कवस मध्ये दिशा दिली। फक्त एकच धाव तिकडे मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं सिंगल डबलनं डाव पुढे नेण्याचं काम सध्या बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला माहिती आहे। म्हटलं जाता ना, जिंदगी का रास्ता कभी आसान नाही होता, बिना संघर्ष किए या कोई महान नाही होता, और जब तक ना पडे पत्थर पे हथोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता। तर मग या मैदानावरती आज तुम्हाला जिद्दीनं लढा द्यायचा आहे। तुमच्या संघर्षाचा डंका मैदानावरती वाजेल आणि तुमच्या यशाची गर्जना मैदानावरती केलं जाईल असं क्रिकेट आज प्रत्येक खेळाडूकडनं अपेक्षित आहे। कारण क्रिकेट म्हणजे रंग बदलवणारं ते गिरगिट आहे जे कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे कधी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे, फक्त शेवट इथे गोड त्याचाच होतो जो अंतिम टप्प्यापर्यंत एक्स्ट्रा सेकंड मेहनत। डीजे देखील एंटरटेनमेंट करत असताना शिवशक्ती साऊंडच्या माध्यमातून क्रिकेट विथ म्युझिक असा आनंद आज पूर्ण दिवसभरात आपण घेतला। आज भरभरून प्रेम या ठिकाणी वडगाववासियांनी आणि त्या सोबतीनं आमच्या ग्रुप माहीनगर क्रिकेटनं दिलं, सगळ्यांचाच मनपूर्वक आभार। बॉल तयार बॉलिंग मार्कवर, वेगवान शिंडू होता तिकडनं बीट केलं फलंदाजाला, बॉल जातो या ठिकाणी आपण पाहिलं तर तो म्हणजेच निर्धाव। डॉट बॉल जी होती आहे त्या ठिकाणी समाप्ती आणि डॉट बॉलनं वापसी करताना मैदानावरती टीम आपल्याला सध्या पाहायला मिळते आहे। स्कोरकार्डवरती धावा थांबले 30-30 गडी बाधत, शेवटचा बॉल बाकी आहे गोलंदाज सोपानचा। आतापर्यंत फक्त 6 धावा सोपानने या ठिकाणी खर्च केलेत, एक विकेट काढली आहे, चांगली गोलंदाजी। अजून एक बाउन्सर सोपानं आपल्या स्पेलमधील त्या ठिकाणी हाताळला आणि षटकं संपली आहेत मैदानावरती 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा 10-0 या सरासरीने आपल्याला पाहायला मिळतात 30। स्वर्गीय रघुनाथराव म्हाळसकर स्मृतीचषक, आपल्या वडिलांच्या आठवणी आणि त्यांचं कार्य समाजासमोर पुन्हा एकदा जागं करत असताना प्रशांतभाऊ म्हाळसकर यांच्या स्वप्नांना साकार झालेली क्रिकेट स्पर्धा, एक युवा उद्योजक म्हणून प्रशांतभाऊंची ओळख आहे। या पूर्ण वडगाव आणि मावळमध्ये क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच प्रशांतभाऊ म्हाळसकर। म्हटलं जाताना कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही। असं रक्तामध्ये समाजसेवा, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच तत्पर असणारा आणि शब्दाला जागणार आपला हक्काचा माणूस म्हणजे प्रशांतभाऊ म्हाळसकर। आणि आज त्यांच्याच वडिलांच्या नावानं ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही 7व्या दिवसामध्ये एन्जॉय करताय। अजूनही 2 दिवस तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल। उद्या तालुकास्तरीय क्रिकेट मैदानावरती रंगणार आहे, आवर्जून यायला विसरू नका। उद्या तालुक्यातील अनेक तारे सितारे खेळताना दिसतील। राऊंड विकेट, पहिलाच बॉल ऑन साईडला धमाका, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं फुल, काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं, मेल फक्त एकच धाव आणि एका धावेनंतर धावफलक स्कोरकार्डवरती पुढे सरकतं। टीमची टोटल 31 31 धावा
31 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत, अजूनही भरपूर काही या मैदानावरती बाकी आहे। एकतीसला 3 सध्या चित्र आपण या मॅच मध्ये पाहता, अजूनही डेट ओवर मैदानावरती चालू आहेत आणि त्यामुळे इकडे जर धावा चांगल्या आल्या तर एक मोठं लक्ष मैदानावरती लावू शकती आहे। पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम तुम्ही पाहता चाकण आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन आहे ती म्हणजेच भाजे, या दोन संघांमध्ये लढतोय हा महत्त्वाचा क्वार्टर फायनलचा सामना। बॉल तयार, बॅकफूटला गेले, हाफ ट्रॅकरला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, वरती 6 धावा आलेत आणि 6 धावेनं धावफलक फ्लॅ होतोय, टीमची टोटल 37 गरज होती मोठ्या फटक्याची, तोडफोड सुरू झाली आहे डेट ओव्हर मध्ये। अजून एक चांगला फटका, गॅप शोधलाय लॉंग ऑनला, फिल्डर जरूर आले त्यांच्या डोक्यावर ना, बॉल फ्लॅ होतोय। मॅच एन्जॉय करतात, खरं तर थोडंसं आपण मागे जा कारण बॅटर्सला असं वाटतं की तुम्ही फिल्डर आहात, त्यांना पण माहिती आहे तिकडे आयवा जेलसाठी 500 कॅश प्राईज आहे दादांकडनं, एक कॅच आली तर आपली संध्याकाळ सुटेल आणि प्रत्येक गोष्टीसाठी कॅश प्राईज आहे। पहिली अशी स्पर्धा इकडे आल्यानंतर मी पाहतोय आणि स्वतः आयोजकांकडनं ते कॅश प्राईज आहे, सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, विकेट हॅट्रिक, मडन ओव्हर आणि अशा प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि षटकाराच्या बाहेर जो कोणताही प्रेक्षक जेल टिपेल त्याच्यासाठी देखील प्रशांतभाऊ माळसकरांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आज सकाळच्या 17 पासून या ठिकाणी ठेवण्यात आला आहे, पारितोषिक असावी तर मग सर्वांसाठी आणि अगदी त्याच हेतूनं मावळचं क्रिकेट आपलं आहे आणि इथल्या क्रिकेटला पुढे नेण्याचं काम आपलं आहे, त्या अनुषंगानं हे कॅश प्राईज या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। सिंगल मिती आहे, धावफलक 1ने पुढे जाईल, स्कोरकार्डवरती 10-1ने पुढे सरकत असताना आपण पाहताय धावफलकावरती रन झालेत 42। आता एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी चाकण, एक मोठं लक्ष लावण्याचं या ठिकाणी स्वप्न घेऊन मैदानावरती ते उतरलेत आणि महत्त्वपूर्ण सामना आहे, एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं एक करारा ड्राईव्ह, जातोय लक्ष सुद्धा सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग तुम्हालाच करायची आहे, बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडला तर ते अपील स्वीकारला जाणार नाही, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला चेस करायचं आहे, टीम भाजे फिल्डिंग त्वरित सेट करा। 4 षटकं मैदानावरती संपली आहेत आणि निलेश धगेचं जे शेवटचं षटक होतं ते मात्र मैदानावरती सेकंड स्पेल भरपूर महागडं राहिलं आणि या षटकात रन्स येताना दिसल्या आणि मागच्या षटकात टोटल रन्स खर्च झालेत 4th ओव्हरमध्ये 17 धावा आणि त्यामुळेच आता स्थिती चांगली आहे आणि स्कोरकार्डवरती 10 इथनं आपण पाहताय ज्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा स्कोरकार्डवरती लागलेत। सिंगल तर पूर्ण झाली आहे,
विजय शिंदे देखील मॅचला एन्जॉय करतात आपल्या कॉमेंट्री बॉक्समधून. मगाशी एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांच्या हस्ते आपण दिला. आपली आयोजन समिती आहे, प्रशांत भाऊ आणि त्यांचा मित्र परिवार आहे, आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, संकेत असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल, लखन मालसकर असतील, भरभरून मेहनत हे सगळे घेतात. कारण माहिती आहे प्रशांत भाऊ या नावासाठी आज आपल्याला एक काम करायचं आहे. आकाश असतील आणि पूर्ण जो चांगभलं ग्रुप आहे आणि माईनगर क्रिकेट क्लब, माहिती आहे आज या स्पर्धेमधनं वडगावचं नाव मोठं होणार आहे, आपल्या टीमचं नाव मोठं होणार आहे, गावाचं नाव मोठं होणार आहे आणि स्वर्गीय रघुनाथराव म्हाळसकर स्मृती चषक आज नक्कीच वडगावला या पंचकृषीत एक वेगळा मानसन्मान मावळ तालुक्यामध्ये देतो आहे. बॉल येतो डीप मिडविकेटला, उद्या यायला विसरू नका. प्रेक्षकांची गर्दी मी म्हणाल तशी थोडी कमी पाहायला मिळते, तब्बल 5 लाख रुपयाचा खर्च केला आम्ही या मैदानासाठी, तर उद्या आवर्जून यायला विसरू नका, कारण उद्या तालुकास्तरीय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. एका बाजूला पुणे असेल, दुसऱ्या बाजूला खेड, आणि त्या सोबतीने या विभागातील एक संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल मावळमधनं. मावळचे तारे सितारे खेळताना दिसतील. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर फटका ऑन साईडला, चालला बॉल डीपमध्ये मडविकेटच्या दिशेनं. धावा झालेत या चौकारानंतर, त्या म्हणजेच तब्बल आपण पाहतात 53 धावा. बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील 3. म्हणून माणूस आहे ना, कठपुतळींचा अगदी आपण पाहिला ना पुतळा असावा, बट त्या चुकांमधून शिकणारा असावा. कारण माणूस ज्यावेळी मिस्टेक करतो त्यातनंच इम्प्रुव्हमेंट होते, आणि आयुष्यामध्ये ठेस लागल्याशिवाय कधीच कळत नाही. तर आजच्या दिवसात आणि कालच्या दिवसात म्हणा, एक समालोचक म्हणून ज्यांनी आपल्याला अतिशय चांगली साथ दिली, मावळचे भूमिपुत्र, आणि या मावळच्या मातीला एक वैभवशाली एक ओळख निर्माण करून देण्याचं काम ज्या आवाजानं केलं आहे, आणि ज्या आवाजानं फक्त मावळ नाही तर कल्याण डोंबिवली विभाग असेल किंवा बारामती सातारा या विभाग असेल, आपण म्हणूया महाराष्ट्राच्या समालोचन क्षेत्राच्या यादीतील अजून एक युवा आणि नामवंत समालोचक आपल्या सोबत होते, आणि अगदी आत्मविश्वासू आणि अभ्यासू समालोचक. मंजिल से जरा कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मैं, मुश्किलें ज़रूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं, वक्त भी आएगा जो कहेगा, बारी बारी सबकी बारी, लेकिन अब आएगी मेरी, तब ये दुनिया फैन होगी हमारी. ज्याच्या समालोचनांना नेहमीच प्रेक्षकांपर्यंत खेळाडूंपर्यंत पोचतो एक चांगला संदेश, असा मावळचा लाडका आवाज आपल्यासोबत होते ठाकूर आदेश, त्यांचं करूया आपण विशेष कौतुक. बॉल चालला डीपमध्ये मडविकेटला आणि एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडा खराब, कॅरी देखील नाही झाला आहे आणि 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट झालेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे या ठिकाणी 58 धावा, आणि या इनिंगमधला शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. 58 लॉस ऑफ 3 विकेट. थोडं फास्ट खेळा सेकंड इनिंगमध्ये, अन्यथा अंधाराचं सावट आपल्याला पाहायला मिळेल. 58 ला 3, फटका ऑन साईडला, लॉफ्ट केला, शेवट गोड होतोय, हा धमाका फलंदाज विशालच्या बॅटमधनं षटकार.
आता एक्स्ट्रा वे नाही आहे आपल्याकडे. सेकंड इनिंग मध्ये बॅटलाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो, त्यामुळे तुम्हाला त्वरित मैदानावरती उतरायचं एस कंटिन्युटीच्या. त्याला आता 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टीम चाकण तुम्हाला टाकायची आहेत. विद इन 25 मिनिट्स तुम्हाला सेकंड इनिंग फिनिश करायची आहे, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे, लक्ष पार करायचं आहे. 30 चेंडू 65 धावा ज्याची आपण चर्चा केली होती अगदी तेच टोटल फलकावरती लागलं आहे. 13.00 या सरासरीनं 65 धावा मैदानावरती पार करायच्यात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आला. मोहित लोखंडे पहिलं षटक घेऊन पहिलाच बॉल फुल टॉस बाउंड्री लाईनच्या बाहेर दिला पलटवार फलंदाज. पूर हरजंग जीत ज्या वही सिकंदर होता या मॅच मधला विजेता चॅम्पियन कोण आजच्या दिवसाचा, त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागला. बॅकफूटला जाऊन गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल स्क्वेअर कट आणि बॉल सीमा पार 4. चार धावा का लाजवाब शॉट होता, बॅकफूटला गेले, तदनंतर कॉपी बुक स्टाईल स्क्वेअर कट पॉईंटच्या अगदी समोर हा चौकार निलेश धगेच्या बॅटमधनं. इम्प्रेस केलं आजच्या दिवसामध्ये या खेळाडूनं. बॉल तयार, फटका समोर, ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सी गोज कडक, एक खणखणीत षटकार. सलग 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक यासाठी या स्पर्धेचे प्रणेते एक राजेशाही मनाचं व्यक्तिमत्व प्रशांतभाऊ माळसकरांच्याकडनं 500 कॅश प्राईज आहे. मॅडम ओव्हरसाठी देखील आज 2 अर्धशतकं आपण पाहिली, 2 वेळा 2 चेंडू 2 चौकार पाहिले, 2 वेळा 3 बॉल 3 षटकार पाहिले, हॅट्रिक मात्र आजच्या दिवसामध्ये झाली नाही आहे. बॉल तयार, फटका अंडरम बॉक्स ट्रायल, एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळती आहे ती म्हणजेच एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती पुढे पोहोचली आहे 15 धावा. डरोगे तो लोग और भी डरायंगे, हिम्मत करोगे तो बडे बडे लक्ष आपके सामने सर झुकायंगे. आणि आज त्या लक्षासाठी मैदानावरती मोठी फाईट देत असताना टीम भाजे
आणि दुसऱ्या बाजूला चाकण फटका चांगला आहे. एका बाजूला निलेश दगे दुसऱ्या बाजूला दत्ता पवार म्हणजेच आता गोलंदाज. गोलंदाज फक्त इतकंच सांगतायत फिल्डिंग करणाऱ्या टीम चाकणला तुम्ही लावा ताकद आम्ही नाही वाकत. अंधी रोगे तो दत्ता तुफा तुफा रोगे तो निलेश दगे आग का दर्या. लाजवाब बॅटिंग मैदानावरती सुरू आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 65 एक मोठं लक्ष आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तोडफोड सुरू झाली आहे. 21 स्कोर कार्डवरती कुठून काढलेत आणि अजूनही 44 अपेक्षित आहेत. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपण जर पाहिली आत्तापर्यंत 21 होती, तदनंतर एक सिंगल आता जोडली जाईल. स्कोरकार्डवरती धावा 22 दत्ता पवार असतील. तदनंतर आपण आजच्या दिवसामध्ये सोन्याला पाहिलं, आनंद चव्हाण असतील, निलेश धगे असतील. ज्यावेळी मावळचा संघ स्वर्गीय रघुनाथ माळसकर फाउंडेशन स्पोर्ट्स क्लब मैदानावरती उतरतो तेव्हा या टीमला रिप्रेझेंट करत असतात. आणि आज दुपारी दादा एक गोष्ट मला ऐकायला मिळाली की या टीमला जाण्यासाठी गाडीची कमतरता होती आणि प्रशांत भाऊंनी जाऊन थेट इनोव्हा खरेदी केली. कशासाठी? तर आपल्या प्लेयर्सला कधी कुणाच्या बसची ऑटोची वाट पाहायची गरज नाही. आपल्या बाईकचा एकदा सेल्फ स्टार्ट लगावला की आपली टीम थेट मैदानावरती पोहोचेल. एकदा आपण प्रशांत भाऊंसाठी टाळा व्हायला मित्रांनो हरकत नाही, कारण क्रिकेटसाठी एवढं मोठं डेडिकेशन योगदान देणारं हे फार कमी चेहरे असतात आणि त्यापैकीच एक आहे प्रशांत भाऊ माळसकर. आज भरपूर मजा आली, पूर्ण दिवस एन्जॉय केला मावळच्या क्रिकेटला. खरं तर मी दुसऱ्यांदा आलो या विभागात, अगदी एकदा कामशेत आणि आज या ठिकाणी वडगाव. आणि त्याआधी एक ओपन फॉर्मॅटची स्पर्धा कव्हर केली होती देहू रोडला, राष्ट्रवादी चषक. आणि प्रचंड पोटेन्शियल आहे मावळच्या क्रिकेटमध्ये. प्रामाणिक रहा आपल्या टीमसोबत, प्रामाणिक रहा आपल्या मातीसोबत, प्रामाणिक रहा आपल्या खेपड्डीसोबत आणि मावळवासियांनो नेहमी प्रामाणिक रहा आपल्या पुरस्कर्त्यांसोबत. येणारा काळ मावळचा क्रिकेटमध्ये नक्कीच सुवर्ण काळ असणार आहे यात शंका नाही आहे. आणि क्या बॅटिंग मैदानावरती जी मॅच देखील आम्ही एक यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय केली. 18 बॉल 51 गरज होती. नियाल तुस्मत टुन्नची टीम होती आणि काल त्यांनी त्या धावा चेस करून आपली जागा स्पर्धेमध्ये बनवली. आज नक्कीच एक विशेष प्रेम विजयदादा शिंदे यांच्याकडनं देखील मिळालं. पूर्ण दिवस आज त्यांनी आम्हाला कंपनी दिली, त्याबद्दल त्यांचं देखील स्पेशल थँक्यू. ऑफ बीचच्या क्रिकेटमधील एक दादा बॅटर बॉलर आहेत. येणाऱ्या काळामध्ये लवकरच विजेतेचा तुमची देखील टीम फुल पिचला पाहायला मिळेल हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना आणि शुभेच्छा. ऑन साईडला वळवला बॉल, फटका फसला, विकेट फायनली मिळती आहे. आणि फिनिश झालं की मग तुम्ही प्ले करा, तुमचं सुरू असलं की मग आम्ही थांबू. कोऑर्डिनेशन असलं की अजून मजा येईल. 29 विकेट पहिली गेली आहे. मॅचमध्ये अजूनही संपली नाही आहे. 21 खेळ शिल्लक आहे. 36 गरज आहे. चाकणला संघर्ष मैदानावरती तो मात्र नक्की करायचा आहे. बट म्हटलं जातं ना, आपने हौसलो को कभी ए मत बताओ की आपके सामने परेशानियां कितनी बड़ी है, बल्कि आपने परेशानियों को ए बात जरूर बताओ टीम चाकण की आपका हौसला कितना बड़ा आहे. अडचणी संकट सातत्यानं डोकं वर काढत राहतील, तुम्हाला बोलावत राहतील, बट तुमच्या अडचणींना आणि तुमच्या संकटांना देखील सांगा वो बुला दिया मगर जाने का नाही. फाईट करायची आहे, बाउन्स बॅक ज्याला म्हटलं जातं. पुरंदराचा तह प्रत्येकाला माहिती आहे. अगदी पुण्यापासून थोडंसं आपण पुढे गेलो की पुरंदरचा एक सुंदर किल्ला आणि एक सुंदर स्वराज्याच्या पचस्पर्शानं छत्रपतींच्या संभाजीराजांच्या पावन झालेली भूमी. ज्यावेळी पुरंदराचा तह झाला
मिर्झा राजे जयसिंगल अनेक किल्ले राजांच्या माध्यमातून दिले गेले, बट नंतर स्वराज्य खसलं नाही, राजे खसले नाही. आणि अवघ्या काही वर्षानंतर पुरंदराच्या तहानंतर राजा पेटून उठला आणि पूर्ण जगानं पाहिलं कमबॅक स्टोरी काय असते. आणि आजही म्हटलं जातं कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंगर सेटअप, कारण त्या तहानंतर 30 ते 32 किल्ले दिले गेले, बट नंतर 300 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यामध्ये होते. या मॅचमध्ये देखील तसंच काही करायचं आहे. तुम्ही काय गमावलं टीम चाकण, त्यापेक्षा तुम्हाला कमवायचं काय त्याकडे लक्ष तुम्हाला ठेवावं लागेल. कारण मी नेहमीच म्हणतो, ना कोई मुसीबत आहे ना कोई तकलीफ है, फिर क्या मजा है सिनेमा. अरे तू का भी रुक जाएगा जब लक्ष रहेगा सिनेमा. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करता है मानत दर मानत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. लढायचं, हार्डवर्क करायचं. यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस, बिकॉज सक्सेस इज जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. फाइट टू फिनिश. फटका लॉन्ग ऑफला, स्टँड अँड डिलिव्हर, 500 पारितोषिक मिळेल फलंदाजाला. जे पारितोषिक पटकावलंय, कारण कोणताही प्लेअर जर सलामी देईल त्या ठिकाणी आपण पाहिलं स्वर्गीय रघुनाथराव म्हाळसकर स्मृती चषकाच्या मुख्य व्ही आय पी डाईजला, त्याच्यासाठी 1000 पारितोषिक होतं आणि ते मिळणार आहे फलंदाज दत्ता पवारला. नुकताच षटकार त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला षटकार आलाय व्ही आय पी डाईजवरती. क्या बात आहे. तर मग दत्ता पवार या पारितोषिकाचा हकदार नक्कीच आहे. 18 चेंडू आणि 25 धावेची गरज. खरं तर आज खरं भरपूर बिझी शेड्यूल होतं विजय दादा, बी फ्रँक सांगायचं झालं. मुरबीला स्पर्धा सुरू आहे तब्बल 25 बाईकसोबत आणि ती स्पर्धा कव्हर करायची होती. आणि मग आता ती स्पर्धा सोडून आलो. प्रश्न मनामध्ये अनेक होते की कसं असेल आजचं आयोजन, कशी असतील आजची माणसं, बट आल्यानंतर तो सगळा विचार आणि जो हेवा देवा होता बाजूला राहून भरपूर इन्जॉय केलं टुर्नामेंटला. भरपूर सारं प्रेम पुन्हा एकदा मावळकरांनी दिलं. थँक्यू सो मच सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. मावळ म्हटलं की आधी कामशेतचा भरपूर मोठा मित्रपरिवार आमच्यासोबत होता. शुभमदादा असेल, अनिकेतदादा असेल, विजयदादा शिंदे असतील. आज अजून नवीन मित्र जोडले गेले. अपना सपना एकही राहता, घरातून निघाल्यानंतर खिशात किती येतील त्यापेक्षा हृदयात किती जणांच्या राहायचं तो स्वप्न घेऊन एकदा मनातून आपण घरातून बाहेर पडलो की मग सगळ्या गोष्टी दिवसभर चांगल्या जातात. आणि दोस्ती एक अजीब रिश्ता आहे जो निभावा फरिश्ता आहे. आणि या टेनिस बॉल क्रिकेट जगताना असंख्य सारा मित्र परिवार आम्हाला दिला. आणि आमच्यावरचे मित्र आज प्रथमेश आमच्यासोबत होते, दीपेश होता, मिलन होते, त्यामुळे अर्धं टेन्शन तर ऑलरेडी इकडेच कमी झालं. टेनिस क्रिकेट .in ची टीम सध्या मी त्यांच्या मागे लागलो किंवा ते माझ्या मागे लागलेत. आता नाशिकला कव्हर केली, त्यानंतर बदलापूर, त्यानंतर आज पुन्हा भेट झाली. कंटिन्यू म्हणजे सध्या प्रथमेश आणि त्याची आज जेवढे सॉन्ग आले 80% गौतमी पाटीलचेच होते. बॉल जाईल अगदी डावा स्टिकच्या बाहेर, एक्स्ट्रा रन तिकडनं ॲड केली जाईल. एक्स्ट्रा रन नंतर स्कोर देखील पुढे फ्लाय झाला आहे 46-46. मागचा नो बॉल होता बीमर, त्याच्यावरती स्कोरिंग शॉट आला आणि आता सामना खुला झाला आहे. पूर्णपणे एकतर्फी करून टाकली आहे मॅच बॅटिंग करताना टीम. या ठिकाणी आपण पाहता भाजे क्रिकेट संघानं 18 चेंडू आणि करायच्या होत्या 25. या ओव्हर्समध्ये आत्तापर्यंत रन्स भरपूर खर्च झालेत. एक चौकार नो बॉलवरती आला, एक वाईड बॉल आला, तब्बल 6 धावा आत्तापर्यंत खर्च झालेत अवघ्या एका बॉलमध्ये. आणि एक सिंगल नुकतीच जोडली गेली आहे. इथे देखील फटका चांगला आहे, हा देखील फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, इनसाइड आउट. वॉट अ
धावफलकावरती धावा झालेत आता 53, बनवायच्यात 65, 16 चेंडू 12 ची गरज. अजून एक चांगला फटका, बॅटमननं साऊंडला टक विथ द टायमिंग बॅटिंग करत असताना अजून एक चौकार वसूल केला. आज आपण पाहिलं, त्यानंतर निलेश दगेला पाहिलं, हे सगळे नेहमीच मावळसाठी रिप्रेझेंट करत असतात. ज्यावेळी प्रशांत भाऊ या संघाला पुरस्कृत करतात, बट आज वडगावमध्ये खेळण्याची संधी या सगळ्यांना देखील प्रथमच मिळाली आणि त्यांनी देखील एक वेगळाच आनंद व्यक्त केला. आणि आज का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार, त्यांना देखील इम्प्रेस केलं आणि 1000 कॅश प्राईज देखील त्याला मिळेल. अगदी आपल्या पुरस्कर्त्याला प्रशांत भाऊ माळसकरांना सलामी देणारा षटकार त्यांना खेचला. तिथे संधी कॅचसाठी देखील होती, कोणीतरी सोडली, 500 मित्राचे मिस झाले. काही हरकत नाही आहे, अजून 2 दिवस आहेत. फटका जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक चौकार येतोय. कदाचित 3 ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लाग आणि बॉल बाकी आहे 13. कदाचित या बॉलवरती विनिंग शॉट, 3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करून एक मोठा विजय मिळवेल का टीम भाजे चाकणच्या विरुद्ध. स्विच हिट, मॅच फिनिश, सामना या ठिकाणी जिंकला आहे. 3 ओव्हरमध्ये 65 धावा चेस झालेत आणि और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल